राज्यात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग अमरावती वतीने रस्ता सुरक्षा अभियानाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या अभियानात वाहन नियमांचा संदेश देण्यात येणार असून सर्व वाहन व चालकांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी या उपक्रमात सडक सुरक्षा जीवनरक्षांचा अभिनव संदेश देण्यात आला. रस्ते वाहतूक मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार राज्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाहन व चालकांची तपासणी करण्यात येणार असून रस्ते सुरक्षा संदर्भात मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. या शृंखलेत 16 जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय सभागृहात रस्ता सुरक्षा अभियान 2024 उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. सडक सुरक्षा जीवनरक्षाचा अभिनव संदेश देण्याकरिता रेखाटण्यात आलेली मनमोहक रांगोळी यावेळी उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती. अप्पर जिल्हाधिकारी डॉ सुरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सोंदडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटी गीते, ADHO डॉ सुभाष ढोले, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा मनीष ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सर्व अतिथी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रस्ता सुरक्षा बॅनर्स, माहितीपत्रक, भिंतीपत्रके, दिशादर्शक चिन्हे, गतिरोधक चिन्हे, वळण रस्ता या चिन्हांची माहिती दर्शविणाऱ्या माहितीपत्रकांचे अतिथी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. राज्यात 15 जानेवारीपासून सुरू झालेल्या रस्ते सुरक्षा अभियानात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटी गीते यांनी आपल्या संबोधनात सांगितले. भरणे देखील अत्यावश्यक आहे, कारण नायट्रोजनमुळे टायर थंड राहतं, टायरचं लाईफ देखील वाढतं, तर टायर कंडिशनकडे देखील अतिशय महत्त्वाचा विषय आहे. समृद्धी महामार्गावर जे अपघात झालेले आहेत त्यातले सुमारे 10% अपघात हे टायर बस्टमुळे झालेले आहेत. तर वाहनाचं मेंटेनन्स देखील अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वाहनाचे डॉक्युमेंट्स जे आहेत, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्शुरन्स, POC, ड्रायव्हिंग लायसन्स, हे देखील वैध असल्याची आपण वेळोवेळी खात्री केली पाहिजे. तसेच आजकाल आपण पाहतो की डिजिलॉकर ॲप जे आहे, तर डिजिलॉकर ॲपचा जर आपण वापर केला तर आपल्याला ही जी कागदपत्रं आहेत, डॉक्युमेंट्स आहेत कायदेशीर, ते आपल्याला सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही, त्याला कायद्याने मान्यता देखील आहे. रस्ता सुरक्षेचा दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे वाहन चालक, ज्याच्यावर आपण आत्तापर्यंत सतत पाहतोय की वाहन चालक हा कसा वागतो, कसं त्याच्यामुळे अपघात होतात, टू व्हीलरचा कसा अपघात होतो, असं ठाकरे साहेबांनी सांगितलं की काही इतका मोठा रोड असताना टू व्हीलरचा अपघात होण्याचं काय कारण आहे. तर असे जे वेगवेगळे वाहन चालकाचे जे कारणं आहेत, त्याचे ड्रायव्हिंग हॅबिट्स चांगले असले पाहिजे, हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सुरक्षित अंतर जे आहे हा महत्त्वाचा घटक आहे. दोन वाहनामध्ये सुरक्षित अंतर असलं पाहिजे. आमच्या लहानपणी जे आपलं आरोग्य विभागाचे एक बोर्ड्स असायचे की दोन मुलांमध्ये सुरक्षित अंतर असावं, आता आली हल्ली दिसत नाही, पण तसंच दोन वाहनामध्ये देखील सुरक्षित अंतर असलं पाहिजे. वेग जसा वाढेल तसं सुरक्षित त्याचं अंतर देखील वाढतं. आणि समृद्धी महामार्गावर तर 120 स्पीडसाठी 200 मीटरचं सुरक्षित अंतर आहे, तर हे सुरक्षित अंतर आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाहन चालकाने रस्त्यावरच्या परिस्थितीला एकाग्र झालं पाहिजे, मोबाईलवर बोलणं टाळलं पाहिजे. जसं प्रवास सुरू झाल्यानंतर दर 1.5-2 तासांनी आपला मेंदू थकत असतो, त्याला आपण रोड हिप्नोसिस टर्म वापरतो, आणि अशा वेळेला आपण म्हणजे विश्रांती घेणे म्हणा किंवा कुठंतरी चहापाणी करून 10 मिनिटाची विश्रांती जर घेतली तर आपली एकाग्रता ही देखील टिकून राहते. अँटिसिपेशन एक महत्त्वाचा गुण आहे वाहन चालकामध्ये असला पाहिजे. रस्त्यावर पुढच्या क्षणी काय परिस्थिती उद्भवेल याचं देखील त्याला अनुमान अंदाज काढता आला पाहिजे, अँटिसिपेट करता आलं पाहिजे. त्यासाठी जसं म्हणजे आपला समोरचा चालक जो आहे वाहनाचा, तो अचानक ब्रेक दाबून आपल्या अडचणीत आणेल का. या दरम्यान अमरावती येथील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी बांधवांनी अपघात विरहित व सुरक्षित प्रवासी वाहतूक सेवा दिल्याबद्दल त्यांचा अतिथी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या दरम्यान पादचाऱ्यांमध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती होणार असून अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींसाठी शासनामार्फत सुरू असलेल्या योजनांची माहिती देऊन नवीन जीवनरक्षक तयार करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतील. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा वाहतूक नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच वाहनांच्या चालकांचे प्रबोधन केले जाणार असून अपघात विरहित वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर सूरज वाघमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. गोष्टी केल्या तर एखाद्या दुसऱ्या टक्क्याचा ऍक्सिडेंटचा प्रमाण राहणार, परंतु तो अतिशय नगण्य राहील की जर आपण घालून दिलेले नियम त्याचे आपण आपल्यापासून जर सुरुवात केली तर निश्चितपणे अपघाताची संख्या कमी होऊ शकते. की त्यासाठी प्रामुख्यानं ऍक्सिडेंटमधील वयोमानाचा जर विचार केला तर जसं आता रस्ता सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की प्रामुख्याने 8 ते 10 गट किंवा 11वी 12वी, कारण ते वय असं आहे किंवा आज आपलं वय आणि तो जो जनरेशन गॅप आहे की त्यांचं स्पीड आणि आपलं स्पीड हे मॅच होऊ शकत नाही. बरं, आपण आपल्या घरात आपल्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तो बाजूचे 10 जणांचे उदाहरण देतो की बाबा तुझं 17 वर्ष आहे, तू कशाला गाडी चालवतो, मग तो 16 वर्षाचा आहे, हा 17 वर्षाचा आहे, हा गाडी घेऊन जातो, तो गाडी घेऊन जातो. म्हणजे प्रत्येक जण काय करतो की दुसरं असं उदाहरण देतो, पण प्रत्येकानं जर आपल्या पाल्ल्यावरती जर काही प्रमाणात मर्यादा आणल्या की त्याच्यातील फायदे तोटे त्याला जर समजावून सांगितले तर निश्चितपणे काही ना काही कमी प्रमाण याबाबत होऊ शकतं. व त्याचप्रमाणे जसं ठाकरे साहेबांनी सांगितले की शाळेतील प्रामुख्याने किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये प्रामुख्याने या बाबतीत जनजागृती मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. हा महिन्याचा कार्यक्रम न ठेवता की कायम ज्या ठिकाणी आपल्याला वाटेल की ह्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून याबाबत प्रबोधन होणं आवश्यक आहे. आपण फिल्म बघायला गेलो किंवा घरातील टी व्ही लावलो तर आता आपण पाहतो की आरोग्य विभागाची जी काही कॅन्सरची एक ॲड आहे ते आपल्याला पाहायचे असेल किंवा पाहायचं नाही जरी वाटलं तरी ती पाहावी लागते. तसं किमान परिवहन विभागाने जर शासनाकडे पाठपुरावा केला की अशा प्रकारचे जर काही ॲक्सिडेंट झालेले आहेत भीषण व त्याचे धोके काय काय प्रबोधनात्मक जर केलं की आपल्या की आपण 100% दाखवलं 10-20% जरी त्याचं अनुकरण केलं तर मोर दॅन सफिशियंट असणार. की तेवढंच आपला की लोकांच्या प्रबोधन करण्यात जनजागृती करण्यात त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर जसं या ठिकाणी सौंदर्य साहेबांनी सांगितलं की आपल्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही. की पूर्वी रस्त्याकडेने जसे बोर्ड असायचे बाबा लवकर निघा, सावकाश जाण, सुरक्षित पोहोचा, भले समजा काही अपवादात्मक परिस्थितीत आपल्याला वेळेत निघणं जरी जमलं नाही तर आपल्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही. प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी, सिद्धार्थ ठोके, जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर, विजय गावंडे, प्रदीप गुडदे यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.